नेक्स्ट पॉइंट इज ऑस्मॉटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आत्ताच आपण पाहिलं की जेव्हा दोन सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जर वेगळं असेल तर त्याच दोन सोल्युशनचा ऑस्मॉटिक प्रेशर पण काय असतो, वेगळा असतो. ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे त्याचा ऑस्मॉटिक प्रेशर जास्त असतो त्याला आपण हायपरटोनिक सोल्युशन असं म्हणतो. त्यानंतर ज्या सोल्युशनचा ऑस्मॉटिक प्रेशर कमी असतो त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण कमी असतं अशा सोल्युशनला आपण हायपोटोनिक सोल्युशन असं म्हणतात. वेन यू कन्सिडर फॉर अ व्हेरी डायल्यूट सोल्युशन देन फॉर दिस डायल्यूट सोल्युशन द ऑस्मॉटिक प्रेशर इज गिवन बाय द इक्वेशन पाय इज इक्वल टू एन टू इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय व्ही. खूप डायल्यूट सोल्युशनसाठी ऑस्मॉटिक प्रेशर आपल्याला या फॉर्म्युलाने मिळतो पाय इज इक्वल टू एन टू इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय व्ही. या इक्वेशनमध्ये जर आपण पाहिलं, सपोज दिस इज इक्वेशन नंबर वन. इन दिस इक्वेशन वन व्हॉट इज पाय? पाय इज द ऑस्मॉटिक प्रेशर. व्हॉट इज एन टू? एन टू इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट इन द सोल्युशन. व्ही इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आर इज द गॅस कॉन्स्टंट अँड टी इज द टेम्परेचर ऑफ सोल्युशन इन केल्विन. इन दिस इक्वेशन वन व्हेन यू कन्सिडर दिस टर्म एन टू अपॉन व्ही. N2 upon V is nothing but number of moles of solute dissolved in the specific volume of solution, that is also known as the molarity, and therefore we write here, but N2 upon V is equal to M, and therefore this equation becomes pi is equal to, instead of this N2 upon V, we can write here M into R into T. So in this equation, when you consider what is M? M is the molarity of solution. M is the molarity of solution. R is the gas constant and T is the temperature. So when you consider at constant temperature, the value of R is also constant. And therefore, we can say here, pi is directly proportional to the molarity of solution, that is M. Okay. So pi is osmotic pressure and M is the concentration. So what is the relation between concentration and osmotic pressure? Osmotic pressure of any dilute solution is directly proportional to its molarity. आणि म्हणून मगाशी आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं त्याचं ऑस्मॉटिक प्रेशर जास्त होता त्याला आपण हायपोटोनिक सोल्युशन असं समजत होतो, आणि ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं म्हणजेच त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कमी असणार आहेत म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कमी असणार आहे आणि त्यामुळे त्याचा ऑस्मॉटिक प्रेशर पण कमी होता अशा सोल्युशनला हायपोटोनिक सोल्युशन असं म्हणतात. इज डिटर्मिनेशन ऑफ मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सोल्युशन. सो हियर वी कॅन ऑल्सो डिटरमाइन द मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग दॅट सोल्यूट. फॉर दिस कन्सिडर ऑर लाईट हियर डब्ल्यू टू इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट. ज्या सोल्यूटचं आपल्याला मोलार मास शोधायचं आहे त्याचं त्या सोल्युशनमध्ये किती वेट होतं, डब्ल्यू टू इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट. एम टू इज द मोलार मास ऑफ सोल्यूट विच द व्हॉल्यूम ऑफ द डायल्यूट सोल्युशन. एन टू इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द सोल्युशन. आर इज द गॅस कॉन्स्टंट अँड टी इज द टेम्परेचर इन केल्विन. देन द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन is given as, last time we discussed this equation, pi is equal to N2 into R into T divided by V. Okay, solution's osmotic pressure cha formula hai N2 into R into T divided by V. But when you consider here in this equation, suppose this is the equation number 1. In this equation, what is N2? N2 is the moles of solute. N2 is the moles of solute and it is equal to weight of solute upon its molar mass. That is W2 upon M2. ही value इथं आपण सबस्टिट्यूट करूया, मग इक्वेशन मिळेल आपल्याला पाय इज इक्वल टू डब्ल्यू टू इंटू एम टू इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय व्ही. ओके, अँड देअर फॉर वी कॅन राईट हिअर पाय इज इक्वल टू W2 R into T divided by M2 into V. We have to find the molar mass of solute, therefore we write this equation as M2 is equal to
डब्ल्यू टू इंटू आर टी डिवाइडेड बाय पाई इंटू वी. ओके, सो बाय यूजिंग दिस फॉर्मूला वी कैन मेजर द मोलार मास ऑफ सोल्यूट. सो मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्यूशन इज गिवन बाय एम टू इज इक्वल टू डब्ल्यू टू इंटू आर इंटू टी डिवाइडेड बाय पाई इंटू वी. सो इन दिस वे वी कैन डिटरमाइन मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम द ऑस्मोटिक प्रेशर. नेक्स्ट कंसेप्ट इज रिवर्स ऑस्मोसिस. वी डिस्कस व्हाट इज ऑस्मोसिस. ऑस्मोसिस इज द फ्लो ऑफ सॉल्वेंट पार्टिकल्स फ्रॉम सॉल्वेंट टू द सोल्यूशन थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन. और इट इज ऑल्सो द फ्लो ऑफ सॉल्वेंट मॉलिक्यूल्स फ्रॉम डायल्यूट सोल्यूशन टू कॉन्सेंट्रेटेड सोल्यूशन थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन. बट वेन यू अप्लाय द प्रेशर टू द सोल्यूशन साइड विच इज ग्रेटर दैन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्यूशन देन द फ्लो ऑफ सॉल्वेंट मॉलिक्यूल्स फ्रॉम सॉल्वेंट साइड टू सोल्यूशन और फ्रॉम डायल्यूट सोल्यूशन टू कॉन्सेंट्रेटेड सोल्यूशन इज रिवर्स्ड एंड दिस फिनोमिनन इज नोन एज रिवर्स ऑस्मोसिस. दिस फिनोमिनन इज नोन एज रिवर्स ऑस्मोसिस. सो रिवर्स ऑस्मोसिस कंसेप्ट और फिनोमिनन इज यूजफुल फॉर द प्यूरिफिकेशन ऑफ सॉल्ट वाटर. That is to obtain the clear water or pure water or drinkable water from the salty water of the sea. So, how this technique is used? Let us consider here. Suppose here, these two containers, they are separated by the semi-permeable membrane. In one container, the pure water is placed and the second container is consist of salt water. Okay, here two outlets are there. In the first outlet of the this side of the container, the piston is adjusted or piston is applied, and second container is also consist of one outlet, and that is to get the pure water from this salt water. See here, initially if there is no any external pressure is applied to the salt water through the piston, then the osmosis is there. That means the pure water molecules are passes through the semi-permeable membrane from pure water to the salt water. But see here, when you apply the pressure to this salt water through this piston, and if the magnitude of applied pressure is greater than the osmotic pressure of this salt water, then what happens? The process of osmosis is reversed. That means here the solvent molecule, that is salt water consists of pure water as a solvent, this pure water from this salt water is close through this semi-permeable membrane, the pure water molecules are passes through the semi-permeable membrane from salt water to the pure water, and the water level increases in the in this container, and here we get the pure water, and which is used for the drinking purpose. So in this way, for the purification of salt water to get drinkable water or pure water, the process of osmosis is reversed by application of external pressure whose magnitude is greater than the osmotic pressure of salt water. And this technique is known as the reverse osmosis. So what is reverse osmosis? The technique in which the external pressure is applied on the solution side to stop the process of osmosis is known as reverse osmosis.
रिवर्स ऑस्मोसिस इज यूज्ड फॉर द प्यूरिफिकेशन ऑफ सॉल्ट वाटर टू गेट प्योर वाटर. लास्ट पॉइंट ऑफ द टॉपिक, कोलिगेटिव प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. जनरली कोलिगेटिव प्रॉपर्टीज आर ऑब्जर्व इन केस ऑफ द नॉन इलेक्ट्रोलाइट्स. बट what is about the colligative property of electrolytes? Colligative properties are generally exhibited by or shown by dilute solutions of non-electrolytes such as urea, glucose, sucrose, we say it as a sugar. Okay, generally colligative properties are shown by the non-electrolytes. आतापर्यंत आपण ज्या पाहिलेल्या colligative properties आहेत या कोलिगेटिव प्रॉपर्टीज या नॉन इलेक्ट्रोलाइट सबस्टन्सनं दाखवलेल्या आहेत किंवा त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? द सबस्टन्स इज डिझॉल्व इन टू द वॉटर अँड इफ इट इज डज नॉट डिसोसिएट ऑर सेपरेट इन टू इट्स करस्पॉन्डिंग आयन्स देन इट इज कॉल्ड ॲज नॉन इलेक्ट्रोलाइट. जेव्हा एखादा पदार्थ आपण पाण्यामध्ये विरघळवतो तेव्हा त्याच्या ॲक्विअस सोल्युशनमध्ये त्या पदार्थाचे आयन सेपरेट होत नाहीत, त्या सबस्टन्सचे आयन्स सेपरेट होत नाही आहेत, तेव्हा त्या सोल्युशनला आपण नॉन इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइटची काही सोल्युट पार्टिकलची जी संख्या आहे ही सोल्युशनमध्ये पण काय असते, ॲक्वेस सोल्युशनमध्ये पण काय असते, कायम असते किंवा तेवढीच राहते. बट इन केस ऑफ द इलेक्ट्रोलाइट्स ती जी संख्या आहे ती मात्र समान राहत नाही. इन डायल्यूट सोल्युशन सोल्युट पार्टिकल्स डज नॉट अंडरगोज डिसोसिएशन ऑर असोसिएशन. सोल्युट पार्टिकल्स डायल्यूट सोल्युशनमध्ये जेव्हा आपण नॉन इलेक्ट्रोलाइटचे घेतो तेव्हा त्यांच्यामध्ये डिसोसिएशन म्हणजे टू सेपरेट इन टू द आयन्स किंवा असोसिएशन म्हणजे दोन मॉलिक्यूलपासून किंवा दोनपेक्षा जास्त मॉलिक्यूलपासून एक मोठा मॉलिक्यूल तयार होणं त्याला आपण असोसिएशन म्हणतो. असं डिसोसिएशन किंवा असोसिएशन हे नॉन इलेक्ट्रोलाइटच्या संदर्भामध्ये आपल्याला ऑब्झर्व होत नाही किंवा तसं तिथं मिळत नाही आहे. ओके, इन केस ऑफ इलेक्ट्रोलाइट्स पण जेव्हा आपण इलेक्ट्रोलाइट सोल्युशन घेतो, इन केस ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन द ऑब्झर्व कोलिगेटिव प्रॉपर्टीज आर डिफरंट दॅन द थेरॉटिकल कोलिगेटिव प्रॉपर्टीज. नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये ऑब्झर्व केलेल्या कोलिगेटिव प्रॉपर्टीज म्हणजे प्रॅक्टिकली डिटर्माइन केलेल्या कोलिगेटिव प्रॉपर्टीज आणि थेरॉटिकली डिटर्माइन केलेल्या कोलिगेटिव प्रॉपर्टीज यांच्या व्हॅल्यूज समान मिळतात. बट इन केस ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन द ऑब्झर्व कोलिगेटिव प्रॉपर्टीज आर डिफरंट दॅन द थेरॉटिकल ऑर कॅल्क्युलेटेड कोलिगेटिव प्रॉपर्टी. देर इज अन एक्सपेन्शियली हायर ऑर लोअर कोलिगेटिव प्रॉपर्टीज आर ऑब्झर्व इन केस ऑफ द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. का बरं असं होत असेल? बिकॉज सम इलेक्ट्रोलाइट्स वेन डिझॉल्व इन टू सॉल्वंट दे अंडरगोज डिसोसिएशन. काही इलेक्ट्रोलाइट पार्टिकल जे आहेत सोल्युट सबस्टन्स आहेत ते जेव्हा आपण पाण्यामध्ये डिझॉल्व करतो देन दे अंडरगोज डिसोसिएशन इन द फॉर्म ऑफ देअर आयन्स. फॉर एक्झाम्पल जर आपण NaCl मॉलिक्युल घेतला तर सुरुवातीला जेव्हा तो आपण मॉलिक्युल घेतला तेव्हा इथं सोडियम आणि क्लोरीन यांच्यापासून एक मॉलिक्युल आपल्याला मिळाला. बट वेन इट इज डिझॉल्व इन टू द वॉटर इट इज कन्वर्टेड इन टू Na+ अँड Cl- आयन. म्हणजे इथं आपल्याला Na+ वन आयन आणि Cl- वन आयन असे एकूण दोन पार्टिकल्स त्याच्या ॲक्वेस सोल्युशनमध्ये मिळाले. सोडियम क्लोराईड इज अ इलेक्ट्रोलाइट, तो इलेक्ट्रोलाइट आहे. म्हणजे इथं काय होतं? सम इलेक्ट्रोलाइट वेन डिझॉल्व इन टू द वॉटर दे अंडरगोज डिसोसिएशन इन द फॉर्म ऑफ आयन्स अँड देअर फॉर देर इज इन्क्रीज इन नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल्स. त्यामध्ये सोल्युट पार्टिकल संख्या काय होते? वाढते. अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल्स. ॲज नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल्स आर मोर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑल्सो हॅविंग हायर व्हॅल्यू. सो इन केस ऑफ इलेक्ट्रोलाइट विच अंडरगोज डिसोसिएशन वेन डिझॉल्व इन टू द सॉल्वंट देर इज इन्क्रीज इन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. देर इज अ इन्क्रीज इन व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. बट देर आर ऑल्सो सम इलेक्ट्रोलाइट्स दे अंडरगोज असोसिएशन. काही इलेक्ट्रोलाइट असे आहेत, फॉर एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड, असे काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत की त्यांच्यापासून डायमर किंवा ट्रायमर म्हणजे दोन मॉलिक्यूल किंवा तीन मॉलिक्यूल एकत्रित येऊन त्यांच्यापासून एक मॉलिक्यूल तयार होतो. कधी? विन डिझॉल्व इन टू द वॉटर, जेव्हा आपण त्यांना सोल्युशनमध्ये घेतो त्यावेळेस.
म्हणजे दोन किंवा तीन सोल्युट पार्टिकलपासून एक पार्टिकल होतो, म्हणजे नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल डिक्रीजेस इन द सोल्युशन अँड हेन्स कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑल्सो डिक्रीज. सो इन केस ऑफ इलेक्ट्रोलाइट्स, ड्यू टू द डिसोसिएशन अँड असोसिएशन ऑफ सोल्युट पार्टिकल्स, द नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल्स प्रेझेंट इन द डायल्यूट सोल्युशन चेंजेस अँड हेन्स द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट इज डिफरंट. देर इज चेंज इन द व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन केस ऑफ द इलेक्ट्रोलाइट्स, बट सच ऑब्झर्वेशन इज नॉट ऑब्झर्व इन द नॉन इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स अँड देअरफोर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स आर इक्वल. इक्वल मीन्स थेरॉटिकल व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी अँड ऑब्झर्व व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी दे आर इक्वल. बट इन केस ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, इफ इलेक्ट्रोलाइट अंडरगोज डिसोसिएशन, देन द ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज ग्रेटर दॅन थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, अँड इफ इट इज अंडरगोज असोसिएशन, देन ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज लेस दॅन द थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो इन केस ऑफ इलेक्ट्रोलाइट, द व्हॅल्यू ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑर देअर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर डिपेंड्स अपॉन देअर असोसिएशन ऑर डिसोसिएशन इन द सोल्युशन. सो इन दिस वे वी कम्प्लीटेड आवर सेकंड टॉपिक, दॅट इज द सोल्युशन.